निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हैराण झाला असताना कधी वादळी वारा तर कधी गारपीट अशी परिस्थिती निर्माण झाल्याने गेल्या 2 दिवसापासून रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. हातातोंडाला आलेला गहू, मका, ज्वारी, हरभऱ्याची पिके आता हातची जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळते. किणवट व हिमायतनगर तालुक्यामध्ये ही परिस्थिती पाहायला मिळते. मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये 17 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह बेमोसमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. यात नांदेड जिल्ह्याचा सुद्धा समावेश होता. हवामान विभागाचा अंदाज बुधवारी खरा ठरला. नांदेड जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात आणि पावसाच्या सरी बरसल्या. त्याचबरोबर किणवट हिमायतनगर तालुक्यामध्ये बहुतांश भागामध्ये या रिमझिम पावसाचा चांगलाच फटका बसलाय. हातातोंडाला आलेला गहू, हरभरा या पिकाची कापणी सुरू असतानाच अशा या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अशा या रिमझिम पावसामुळे हरभऱ्याचा ढीग लावला तर हरभरा खराब होईल आणि पाऊस बरसला तर उघड्यावर ठेवलेला हरभरा हातचा जाईल अशी भीती कोसमेट व हुंडी येथील सटवाजी रामजी कदम, केशव रामजी कदम व सुरेश गड्डमवाड या शेतकऱ्यांनी सांगितले आहे. गौतम कांबळे, झूम ऑन न्यूज, नांदेड. गहू ज्वारी सगळे जाणार ना हो. आता काय करावं, परेशान झाले, झोप लागणारी सगळ्याचं पाण्याचा ढगाळ होता, शेतकरी परेशान व्हायला, रात्रभर झोप नाही. आता काय करावं, ज्वारी सगळ्या हरभरा गहू सगळा ढगाळ उतरणार, जमा करायचा रानांस आहे, काही जमा झाला काही ढग झाकणार, अशी परिस्थिती असल्यामुळं ही बिकट परिस्थिती आहे. कसं करावं काय नाही, ती आबळामुळं काय ते काय सुधारणार आलं, गोळाई करता येणार, एक तर काहीच करता येणार आबळामुळं. पाणी तर झिमझिम पाण्यावरच आहे. 7 एकर आहे राहणार हे कापून ठेवलेलं. नुकसान होऊन या पाण्यामुळं काय नुकसान होते मग? पाण्यामुळं हरभरा काळा पडून जाते, खराब होऊन जाते, गुरटा येते त्याला. मग आता सध्याला काय परिस्थिती त्याची? सध्याला काय, आता सध्या आता गोळाच करता येईल आलं नाही. असा किती एकर मध्ये पडून येते हे? 7 एकर आहे. हरभरे काढून ठेवले, आता 2 दिवस झाला, आता हरभरे पाऱ्या पावसानं आता खराब होऊन चालले. आता काय करावं, आता काढलेले आहे गव्हाची, आता गहू काढा आलेले, आता पाऊस असा 2 दिवस ढगाळ वातावरण आहे, काय करावं, आता सगळी नुकसान होत राहिली.